शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद यांनी महत्वपूर्ण बैठक घेऊन प्रतिबंधात्मक चर्चा केली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतलेल्या बैठकीत कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येतील यावर चर्चा झाली नियोजन भवन इथं झालेल्या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपायुक्त वैशाली कडूकर आदी उपस्थित होते दरम्यान या बैठकीत मंगल कार्यालय आठवडे बाजार जनावरांचे बाजार बंद करणे मंदिरातील भाविकांच्या संख्येवर मर्यादा परमिट रूम जिमनॅशियम बागा अन्नछत्र कृषी उत्पन्न बाजार समिती आदींच्या वेळेवर आणि कामकाजावर कडक निर्बंध आणावेत अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीत उपविभागीय अधिकारी ज्योती कदम विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतल कुमार जाधव लस समन्वयक डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे गटविकास अधिकारी राहुल देसाई प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय राठोड उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी आरोग्य पोलीस प्रादेशिक परिवहन अन्न आणि औषध प्रशासन सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते